आज साबुदाण्यापासून थालीपीठ बनवणार आहोत थालीपीठाचे वेगवेगळे वेग प्रकार आहेत आज आपण था साबुदाण्यापासून बनवणार आहोत हे साबुदाण्याचं थालीपीठ तुम्ही उपवासासाठी किंवा सकाळी ब्रेकफास्टसाठीही घेऊ शकता खूप चविष्ट झटपट होणार आहे साबुदाण्याचं थालीपीठ अगदी बनवायला सोप्पं आहे तर त्यासाठी इथे मी बघा साबुदाणे घेतलेले आहेत पाव किलो साबुदाणे हे चार पाच तास भिजत ठेवायचे आता रात सकाळी बनवायचं आहे म्हणून मी हे रात्रभर भिजत ठेवले होते एकदम सॉफ्ट अशी भिजवून घ्यायचे आहेत भिजवताना वरती एक इंच पाणी साबुदाण्याचे घालायचं आहे आणि भिजत ठेवायचं आहे त्यानंतर आता भिजल्यानंतर यामध्ये घालते मी चवीनुसार मीठ आणि एक चमचा भरून छोटा जिरं घालते आणि दोन हिरव्या मिरच्या एकदम बारीक कापून घालायचे आहेत शक्य होईल तेवढा बारीक चिरा म्हणजे ते व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड होतात त्यानंतर तीन मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत मी उकडून आता हे बटाटे आपण पाव किलोसाठी तीन बटाटे घेतलेले आहेत म्हणजे व्यवस्थित त्याला बाइंडिंग येते साबुदाण्याला आणि साबुदाण्याचं थालीपीठ आपल्याला व्यवस्थित थापता येतं त्यामुळे तीन बटाटे इथे घेतलेले आहेत बटाटे कुसकरून घ्यायचे आहेत आणि चांगला आता बटाटे आणि साबुदाणा आपल्याला एकजीव असं मळून घ्यायचं आहे साबुदाना सॉफ्ट भिजला गेला का तो व्यवस्थित मळला जातो त्यामुळे भिजवताना साबुदाना चार पाच तास भिजत ठेवा आणि साबुदाणे धुवून फक्त त्याच्यावरती एक इंच पाणी ठेवा म्हणजे व्यवस्थित साबुदाणा भिजतो आता साबुदाण्याला आणि बटाटा चांगला एकजीव होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे पिठाचा असा गोळ्यासारखा आपल्याला करायचं आहे साबुदाणा असं सा व्यवस्थित स्मॅश झाला पाहिजे मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा म्हणजे त्यांनाही या छान छान रेसिपीचा आनंद घेता येईल आता बघा आपलं पीठ व्यवस्थित साबुदाना आणि मिक्स झालेलं आहे त्यानंतर आता यामध्ये घालते मी अर्धा कप शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट आपल्याला पीठ चांगलं मळून झाल्यानंतरच घालायचं आहे अगर आधीच घातलं तुम्ही तर ते पीठ व्यवस्थित मळता येणार नाही कारण साबू शेंगदाण्याचे जे दाणे वगैरे असतात ते आपल्याला पीठ मळताना हाताला लागू शकतात म्हणून हे व्यवस्थित पीठ साबुदाण्याचं जे मळून झाल्यानंतरच शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आता शेंगदाण्याचं कूट झाल्यानंतर फक्त आपल्याला मिक्स करायचं एकत्र करायचं आहे सर्व साहित्य तर बघा पिठाच्या गोळ्यासारखं आपलं हे पीठ तयार झालेलं सा आहे सा साबुदाण्याचं तर आता याचे आपण बॉल बनवून घेऊया हाताना तेल लावून घेते मी आणि ह्याचे सर्व असे छोटे छोटे आपण बॉल बनवून घेऊया साबुदाण्याचं सा थालीपीठ जास्त मोठं नसतं छोट्या साईजचं असतं त्यामुळे अगदी छोटे छोटे आपण असे बॉल बनवून घेऊया रोजच्या रेग्युलर चपातीसाठी आपण जे घेतो ते त्यानंतर इथे मी प्लास्टिक पेपर घेतलेला आहे प्लास्टिक शीट घेऊ शकता तुम्ही आणि त्यावरती आपण हे थालीपीठ थापायचं आहे तर ह्याला मी पूर्ण तेल लावून घेतलेलं ला आहे शीटला एखादी कॅरी बॅग वगैरे असेल तुमच्याकडे तिथी घेऊ शकता हाताना तेल लावून घ्यायचं आहे आणि थालीपीठ आपल्याला असं पोटांच्या साह्य आणि हाताच्या साह्या व्यवस्थित थापून घ्यायचं आहे गोल गोल व्यवस्थित थापलं जातं आणि पीठ व्यवस्थित स्मॅश झाल्यामुळे साबुदाण्याचं सा। बघा बाजूने असे क्रॅश वगैरे जात नाही आहेत अलग थोडंसं वाटत असेल तर ते हाताने तुम्ही सरळ करून घ्या ते पण जाडीचं आपण थालीपीठ थापून घेतलेलं आहे त्यानंतर असे मध्ये मध्ये तुम्ही होलही करू शकता त्यामुळे काय होईल हे थालीपीठ भाजायला व्यवस्थित जाईल कारण आपण तेल जे मधमध सोडणार ते व्यवस्थित सगळीकडे लागेल तर हे आता मी असं आपण अजून एक थालीपीठ थापून दाखवते मी तुम्हाला तर हे बाजूला करून ठेवलं आहे एक गोळा घ्यायचा आहे फक्त वरून तेलाचा हात घ्यायचा आहे आणि हाताने व्यवस्थित थापत जायचं आहे आणि इझिली थापलं जातं कारण पीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे त्यामुळे थापण्यासाठी जास्त त्रास येणार नाही हे बघ अलगद थापलं जातं आणि थोडं जाडसरच थापायचं सा आहे थालीपीठ तर इथे मी एकच होल ही पाडते असं एकही पाडू शकता किंवा दोन तीनही पाडू शकता तुम्ही आता पॅन मी गॅसवरती गरम करत ठेवलेलं आहे आणि थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे पॅनवरती त्यानंतर हे जे आपण मध्ये मध्ये असे उलटवले त्यावरतीही तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित थालीपीठ थाप भाजलं जातं आणि एका साईडला मी बाजूला थोडं करून दुसरं ही जागा ही थाली पीट आहे तिथे अजून एक थालीपीठ असं ठेवू शकता म्हणजे ते पॅन तुमचा किंवा तवा जो मो आहे त्यानुसार तुम्ही एका साईड एका वेळेस दोन तीन थालीपीठही तव्यावरती भाजू शकता म्हणजे वेळही कमी लागेल आणि फटाफटही काम होईल तर बघा अगदी थोडं बाजूने तेल सोडून घ्यायचं कमी तेलामध्ये होणारा हा झटपट नाश्ता आहे याआधीही माझ्या चॅनलवरती साबुदाण्याचे वडे कसे बनवायचे त्याचंही रेसिपी आहे तुम्ही कितीही साबुदाण्याचे वडे तेलामध्ये फ्राय करताना अजिबात फुटणार नाहीत असे हे थाली साबुदाण्याचे वडेची रेसिपी आहे तरी बघा अलगद आपण परतून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने मस्त असं खरपूस आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे चांगला असं व्यवस्थित कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत आणि गॅसचा फ्लेम आपल्याला इथे मीडियमवरतीच ठेवायचं आहे मीडियम फ्लेमवरती दोन्ही साईडने मस्त असं खरपूस थालीपीठ भाजून घ्यायचं आणि गरमागरम हे थालीपीठ तुम्ही सर्व करू शकता खूप चविष्ट लागतं जर हे उपासासाठी खाणार असाल तर तुम्ही दहीबरोबर आणि नाहीतर मग असंच खाणार असाल तर कोथिंबीरची चटणीबरोबरही खाऊ शकता तर हे मस्त असं गरमागरम आपलं ब्रेकफास्टसाठी थालीपीठ तयार झालेलं आहे खूपच चविष्ट आणि टेस्टी असं हे थालीपीठ एकदम झटपट होणारं थालीपीठ फक्त तुम्हाला साबुदाणे आधी भिजून ठेवावे लागतात बस एवढंच काम आहे आणि तयार होतो झटपट असा हा थालीपीठाचा प्रकार तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला